हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अवर नेक्स्ट न्यू चैप्टर डेसिमल फ्रैक्शन्स। हाँ, आज आपण तुमचं हे जे चैप्टर आहे डेसिमल फ्रैक्शन्स म्हणजेच दशांश अपूर्णांक या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। हाँ, सो इन द लास्ट इयर यू हैव स्टडीड अबाउट द ऐडिशन अँड सबट्रैक्शन ऑफ फ्रैक्शन्स। म्हणजे गेल्या इयत्तेमध्ये तुम्ही हे जे दशांश अपूर्णांक आहे यांची ॲडिशन अँड सबट्रैक्शन बेरीज आणि वजाबाकी तुम्ही शिकलेला आहात। सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट युअर प्रॅक्टिस सेट 14। सो सी इन द टेबल बिलो, राईट द प्लेस व्हॅल्यू ईच ऑफ द डिजिट्स इन द नंबर। हां, मीन्स यू हॅव गिवन द नंबर ओव्हर इयर। हां, एक नंबर दिलेला आहे, एक संख्या दिलेली आहे आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे की यू हॅव टू टेल द प्लेस व्हॅल्यू, त्यांची प्लेस व्हॅल्यू आपल्याला सांगायची आहे। हां, सो फॉर दॅट वी हॅव ड्रॉन वन टेबल ओव्हर हियर अँड हियर वी हॅव रिटन प्लेस व्हॅल्यूज, हंड्रेड्स, टेन्स, युनिट, टेन्थ, हंड्रेड, थाउजंड, लाईक दॅट, हियर डिजिट अँड प्लेस व्हॅल्यू। नाऊ सी दिस नंबर 378.025। नाउ वी हॅव टू राईट द प्लेस व्हॅल्यू। नाऊ सी दिस नंबर आय हॅव रिटन अगेन ओव्हर हियर। मी पुन्हा या ठिकाणी हा लिहून घेतलेला आहे। मी या ठिकाणी मला सांगा, व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ एट हियर। हां, एट इज इन युनिट प्लेस, ओके। देन दिस सेवन इज इन टेन्थ प्लेस अँड धिस थ्री इज इन थाउजंड प्लेस, ओके, सॉरी हंड्रेड प्लेस, युनिट, टेन्थ अँड इट इज हंड्रेड प्लेस। सो अँड मीन्स द नंबर्स विच इज गिवन ॲट द लेफ्ट हँड साईड ऑफ दिस डेसिमल। हां, म्हणजे ह्या दशांश चिन्हाच्या डावीकडे असणाऱ्या ज्या संख्या आहेत, डावीकडून जी पहिली संख्या आहे, द फर्स्ट डिजिट विच इज ॲट द लेफ्ट हँड साईड, दॅट इज ॲट युनिट पोझिशन, मीन्स हियर एट, एट इज इन द युनिट पोझिशन, सो राईट डाऊन एट हियर। देन सी सेवन इज इन टेन्थ पोझिशन, सो हियर राईट डाऊन सेवन इन द टेन्स। देन थ्री इट इज अ युनिट, टेन्स अँड हंड्रेड, सो हियर हंड्रेड इज देअर, सो हियर राईट डाऊन थ्री। हां, नाऊ सी नाऊ धिस झिरो इज टेन्थ पोझिशन। हां, मीन्स धिस पोझिशन ऑफ झिरो मीन्स फ्रॉम द डेसिमल पॉईंट ॲट द राईट हँड साईड नंबर्स। हां, सो दिस डिजिट इज इट इज ॲट टेन्थ पोझिशन। हां, देन दिस टू इज ॲट हंड्रेड पोझिशन अँड दिस फाय इज ॲट थाउजंड पोझिशन, ओके। सो दिस टेन्थ मीन्स यू राईट डाऊन झिरो ओव्हर हियर, हंड्रेड मीन्स दिस टू, सो राईट डाऊन टू हियर, अँड दिस थाउजंड, सो फाय, सो राईट डाऊन फाय ओव्हर हियर। कळलं आहे तुम्हाला काय केलं आहे आपण ते? नंतर आपल्याला ह्यांची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे। आता थ्री हंड्रेड पोझिशनला आहे म्हणजेच हे कितीची प्लेस व्हॅल्यू किती येणार? 300। नाऊ सेवन इज इन द टेन्थ पोझिशन, सो सेवन टी, ओके, सेवन टी, सेवन झिरो। देन दिस एट, हां, अँड धिस वन अपॉन टेन इंटू दिस झिरो मीन्स झिरो अपॉन टेन इक्वल टू झिरो, अँड धिस टू अपॉन हंड्रेड इक्वल टू 0.02, अँड धिस फाय अपॉन थाउजंड इक्वल टू 0.005, ओके। म्हणजे थोडक्यात आपण ह्यांचा गुणाकार केलेला आहे, हां, आणि आपण त्याची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, ठीक आहे। नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज सॉल्व। नाऊ वी हॅव टू डू ॲडिशन। नाऊ सी इन द फर्स्ट सम यू हॅव गिवन दिस टू नंबर्स 905.5 प्लस 21.1
9, 7. Huh? So first write down this number. First we have to change decimal fractions into like decimal fractions. म्हणजे जे दशांश पूर्णांक आहेत ना, आपल्याला त्यांचं काय करायचं आहे, रूपांतर करायचं आहे लाईक डेसिमल फ्रॅक्शन्स, म्हणजे त्यांना इक्वल करून घ्यायचे. आता सी दिस 905.5 प्लस वॉट इज द नेक्स्ट 21. सो राईट डाऊन दिस 21 बिलो दिस 0 and 5. हां 21.197 अँड हिअर देर आर नो नंबर्स, सो राईट डाऊन 0 ओव्हर हिअर. ओके, देन टेक दिअर सिम्पल ॲडिशन. सो 0 + 7, 7, 0 + 9, 9, 5 + 1, 6. दिस डेसिमल पॉईंट ॲज इट इज 5 + 1, 6, 0 + 2, 2, अँड दिस 9 ॲज इट इज. मीन्स युअर आन्सर राईट डाऊन फायनली आन्सर इक्वल टू 926.697 अँड मेक ए ब्रॅकेट ओव्हर हिअर. ओके, मेक ए ब्रॅकेट ओव्हर हिअर. देन सी नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर 40 + 27.7 + 2.451. सो राईट डाऊन ऑल द नंबर्स. सो फर्स्ट राईट डाऊन 40 पॉईंट. नाऊ हिअर सी इन द नेक्स्ट नंबर इट इज 3 digits आर गिव्हन ओव्हर हिअर. सो टेक 30 हिअर प्लस दिस 27.7. सो राईट डाऊन 27.7. हिअर नो नंबर इज देअर, सो राईट डाऊन 0. हां देन 2.451. ओके, सो सी हाऊ वी हॅव रिटन दिस नंबर. नाऊ टेक देअर ॲडिशन. 0, 0, 1, 1, 0, 0 दिस 5, 5, हिअर 7 + 4, 11. हां कॅरी ओव्हर हिअर दिस डेसिमल पॉईंट. 7 + 2, 9 + 1, 10. हां सो राईट डाऊन 0 हिअर अँड 1 कॅरी हिअर. सो 4 + 2, 6, 6 + 1, 7. सो राईट डाऊन 7 हिअर. सो युअर आन्सर इज आन्सर इक्वल टू 70.151 अँड मेक ए ब्रॅकेट ओव्हर हिअर. देन इन द नेक्स्ट सबट्रॅक्शन इज देअर. हा मीन्स यू हॅव टू सबट्रॅक्ट इट. नाव सी फर्स्ट नंबर राईट डाऊन ॲज इट इज 85.96. देन वॉट इज द नेक्स्ट नंबर 2.3, 4, and 5. सो हिअर देअर इज नो नंबर इज देअर, सो राईट डाऊन 0. ओके, देन यू हॅव टू डू दी सबट्रॅक्शन. सो 10 - 5, 5. We cancel this. So here it comes 5, 5 - 4, 1. So 9 - 3, 6. Here 5 - 2, 3. And this 8 as it is. So finally write down answer equal to 83.61. Now see the next statement sum is given over here. So read first that statement sum. अविनाश ट्रॅव्हल 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस, 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार अँड वॉक 640 मीटर. हाऊ मेनी किलोमीटर्स डीड ही ट्रॅव्हल अल टुगेदर. कळलं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे? अविनाश ट्रॅव्हल 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस. अविनाशने काय केलेलं आहे? काही अंतर जो प्रवास आहे तो त्याने कशाने केलेला आहे? बसने केलेला आहे. तो किती केलेला आहे? 42 किलोमीटर 365 मीटर. हां देन बाय कार. कारने त्याने किती अंतर कापलेलं आहे? 12 किलोमीटर अँड 460 मीटर.
हँड वॉक आणि काही अंतर त्याने चाललेला आहे तो. ओके, सो दॅट इज 640 meters. अँड व्हॉट इज द क्वेश्चन? हाऊ मेनी किलोमीटर्स डीड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर? म्हणजे असं सर्व मिळून तो एकूण किती डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. सो द डिस्टन्स, फर्स्ट राईट डाऊन डी डिस्टन्स बाय, सॉरी, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इक्वल टू, बसने त्याने किती अंतर कव्हर केलेलं आहे, सो दिस मच, 42 kilometers 365 meters. ओके, देन वॉट इज अगेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार, कारने त्याने किती अंतर कापलेलं आहे, तर 12 kilometers and 460 meters. हां, आणि अजून काय केलेलं आहे त्याने, द डिस्टन्स वॉक बाय हिमसेल्फ, त्याने स्वतः किती अंतर कापलेलं आहे, तर 640 meters. आणि आपल्याला टोटल डिस्टन्स काढायचं आहे ना, सो फॉर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इक्वल टू, आपल्याला काय करायचं आहे, त्या सर्वांची ॲडिशन करायची आहे, इक्वल टू 42.365 डायरेक्ट. हां, म्हणजे ह्याच्याऐवजी तुम्ही कसं लिहिणार, हे किलोमीटर काढून टाका, डेसिमल पॉईंट लिहा अँड 365 प्लस बाय कार हाऊ मच डिस्टन्स, 12.460. ओके, अँड बाय वॉकिंग हाऊ मच, 640 meters. सो हिअर नो नंबर इज देअर, सो 0.640 meters. अँड नाऊ टेक देअर ॲडिशन, दिस 5, दिस 16, दिस 14, दिस डेसिमल पॉईंट ॲज इट इज, 2 + 2 = 4, अँड दिस 1 = 5, अँड दिस 5, मीन्स 55.465 kilometers. ओके, सो हिअर फायनली यू राईट डाऊन इन फुल अविनाश ट्रॅव्हल ऑल टुगेदर 55.465 kilometers डिस्टन्स. ओके, नाऊ सी इन द नेक्स्ट एक्झाम्पल, वॉट इज दॅट? सुजाता बॉट ए वॉटरमेलन वेहिंग 4.25 kg अँड गेव 1 kg 750 grams टू द चिल्ड्रेन इन हर नेबरहूड, हाऊ मच ऑफ इट डज सी हॅव लेफ्ट? ओके, नाऊ सी वॉट इज गिवन इन द क्वेश्चन, आधी एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते आधी आपल्याला समजलं पाहिजे. हां, सुजाता बॉट ए वॉटरमेलन वेहिंग 4.25 kg. सुजाताने काय केलेलं आहे, एक वॉटरमेलन म्हणजे कलिंगड विकत आणलेलं आहे, त्याचं वजन किती आहे, वेहिंग म्हणजे त्याचं वजन किती आहे, 4.25 kg. हां, हे त्याचं वेट दिलेलं आहे. अँड गेव 1 kg 750 grams टू द चिल्ड्रेन इन द नेबरहूड, म्हणजे त्या आणलेल्या कलिंगडामधलं तिने 1 kg 750 grams इतकं कलिंगड कोणाला दिलं, मुलांना वाटून टाकलं शेजारच्या. हां, हाऊ मच ऑफ इट डज शी हॅव लेफ्ट, मग आता तिच्याकडे किती वॉटरमेलन शिल्लक आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे थोडक्यात, तर ते तुम्हाला दिसते काय करावं लागेल, याच एक्झाम्पलमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. हां, सो हिअर राईट डाऊन टोटल वेट ऑफ वॉटरमेलन. हां, वॉटरमेलनचं वेट किती आहे, सो 4.25 kg. हां,
त्यानंतर तिने काय केलेलं आहे, सुजाता गेव, सुजाता गेव अवे हाउ मच, 1 kg 750 g ऑफ वॉटर मेलन. सो फॉर दॅट वी हॅव टू सबट्रॅक्ट इट. सो फर्स्ट दिस 4.25 kg, दिस वी हॅव टू कन्वर्ट इट इंटू 4 × 250 kg. हां, आपण आधी त्याचं रूपांतर करून घेऊया. त्यानंतर 1 kg 750 g ही क्वांटिटी दिलेली आहे, तर त्याचं काय करणार, 1.750 kg. हां, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांची सबट्रॅक्शन करायचे, म्हणजे आपण हे यांचं कन्व्हर्शन केलं आहे ना, ते आपण लिहून घेऊया. 4.250 मायनस 1.750 अँड यू हॅव टू डू सबट्रॅक्शन हियर. सो व्हॉट इज दॅट, दिस झिरो, दिस झिरो, 12 − 7 = 5. सो टेक गिव दिस हियर, हां, देन 4 − 2 = 2. सो 2.5 मीन्स 2.500 kg मीन्स 2.5 kg मीन्स फायनली यू राईट डाऊन 2.5 kg ऑफ वॉटरमेलन लेफ्ट विथ सुजाता. ओके, सो डू यू अंडरस्टूड इट? सो रीड केअरफुली अँड सिम्पली यू हॅव टू डू सबट्रॅक्शन ओव्हर हियर. हां, सिम्पल एक्झाम्पल्स आर देअर, सो रीड केअरफुली अँड सॉल्व इट. नाव फ्रॉम दिस प्रॅक्टिस सेट मोर टू सम्स आर देअर, 5 and 7, दॅट एक्झाम्पल्स यू हॅव टू सॉल्व. हां, देन सी इन द नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 15. हां, नाव सी इन द प्रॅक्टिस सेट 15. फर्स्ट व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन इज गिवन ओव्हर दिअर, राईट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्सेस. हां, आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर नंबर लिहायचं आहे एम्प्टी बॉक्सेसमध्ये. सो फर्स्ट एक्झाम्पल सी, 3/5 = 2. नाऊ 3 × हिअर बॉक्स इज गिवन हिअर, अँड ॲट द डिनॉमिनेटर छेदस्थानी पण काय दिले तुम्हाला, 5 × बॉक्स ओव्हर हिअर इक्वल टू अगेन बॉक्स अपॉन दिस 10 इज गिवन ओव्हर हिअर. हां, मीन्स दिस क्ल्यू इज गिवन ओव्हर हिअर. तुम्हाला क्ल्यू मिळालेला आहे की 5 कितीने मल्टिप्लाय केलं की 10 आन्सर मिळतं. हां, मीन्स विच नंबर यू आर गोइंग टू मल्टिप्लाय बाय 5 हिअर टू गेट दिस आन्सर 10. 5 × 2 = 10. सो राईट डाऊन 2 हिअर. वाय आय हॅव रिटन 2 हिअर, बिकॉज 5 × 2 = 10, दॅट्स वाय 2 हिअर. सो दिस 2 यू हॅव टू राईट ॲट द डिनॉमिनेटर ऑल्सो. सो 3 × 2 = 6, सो राईट डाऊन 6. आय अँड 5 × 2 = 10, दॅट इज गिव्हन ओव्हर हिअर. देन अगेन वन बॉक्स इज देअर दॅट यू हॅव टू कन्व्हर्ट इट इंटू अ डेसिमल फ्रॅक्शन, मीन्स 0.6. आपण हा 0 काढून टाकतो ना, इथे देतो ना, आणि या रूपामध्ये लिहितो 0.6. देन सी इन द नेक्स्ट एक्झाम्पल, 25/8 = 2. 25 × अँड ॲट द डिनॉमिनेटर 8 × 125. सो हिअर इफ यू आर मल्टिप्लाइंग बाय 125, सो ॲट द न्युमरेटर ऑल्सो 125, सो हिअर ऑल्सो 125. सो सी 8 × 125 आन्सर कम्स 1000, अँड 25 × 125 इफ यू मल्टिप्लाय दिस यू गेट द आन्सर 3125. देन राईट डाऊन दिस नंबर ॲज इट इज 325, अँड वॉट यू हॅव टू डू दिस 1, 2, 3. सो वेअर अवर डेसिमल पॉईंट कम 1, 2, 3, अँड ॲट दिस 4th पोझिशन इट कम्स. ओके, मीन्स दिस इज युअर फायनल आन्सर. देन इन नेक्स्ट एक्झाम्पल सी, 21/2 = 21 × अगेन ॲट डिनॉमिनेटर 2 × इक्वल टू अगेन बॉक्स अपॉन 10. नाऊ हिअर सी, ही 10 मीन्स 2 × व्हॉट नंबर, दॅट कम्स 10.
दोनाला कुठल्या संख्येने गुणलं की गुणाकार 10 येतो, तर 2 5 म्हणजे 2 5 10, 2 5 10. सो ॲट द न्युमोरेटर अंशस्थानी सुद्धा तुम्हाला फायनेच मल्टिप्लाय करावा लागेल. सो 2 5 10, सो 21 5 105. ओके, सो फायनली यू राईट डाऊन दिस 105. नाऊ सी दिस झिरो, ओनली 1 0 इज देअर, सो आफ्टर 5 दिस डेसिमल पॉईंट्स कम ओव्हर हियर. ओके, मीन्स दिस इज युअर फायनल आन्सर. देन इन द नेक्स्ट एक्झाम्पल, नाऊ टेल मी 22/40 = 11/20 = दिस इज गिवन. सो सी हियर 100 इज गिवन ओव्हर हियर, सो 20 × 5 = 100. सो वॉट अबाउट हियर 11 × 5, सो 11 5 = 55. ओके, सो राईट डाऊन दिस नंबर, बट वेअर युअर डेसिमल पॉईंट कम्स 1 2, सो 1 2 हियर डेसिमल पॉईंट अँड हियर गिव 0. ओके, मीन्स दिस इज युअर फायनल आन्सर. नाऊ दिस नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन ओव्हर हियर, कन्व्हर्ट द गिवन फ्रॅक्शन्स इन टू डेसिमल फ्रॅक्शन्स. हां, म्हणजे हे तुम्हाला खाली फ्रॅक्शन दिलेले आहे, त्याचं तुम्हाला दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. मग आता हे करताना काय करायचं, फर्स्ट राईट डाऊन दिस 3/4. हां, मग आता मला सांगा, ह्या 3/4 ते डिनॉमिनेटरचा विचार करायचा, थिंक अबाउट डिनॉमिनेटर. छेदस्थानी काय संख्या आहे, 4. हां, ॲट द डिनॉमिनेटर 4 इज गिवन ओव्हर हियर. मग 4 कुठल्या संख्येने गुणलं की आपल्याला 10 किंवा 100 मिळतात, कुठल्या? बघा बरं, 25 मल्टिप्लाय केल्यावर 100 मिळतात आपल्याला, बरोबर ना? सो मल्टिप्लाईड बाय 25, सो अगेन ॲट द न्युमरेटर मल्टिप्लाय दिस नंबर बाय 25. ओके, सो वॉट इज युअर आन्सर? सी 25 3 = 75 अँड ॲट द डिनॉमिनेटर 25 4 = 100. सो युअर आन्सर कम्स 0.75. दिस इज युअर आन्सर. डू यू अंडरस्टूड दिस? देन सी वन मोर एक्झाम्पल्स, दिस 9/8. हां, सो राईट डाऊन ॲज इट इज. नाव टेल मी दिस 8 इज मल्टिप्लाईड बाय विच नंबर दॅट कम्स 100 1000 10 लाईक दॅट. हां, म्हणजे 8 या संख्येला अशा कुठल्या संख्येने गुणलं की गुणाकार एकतर आपल्याला 10 हवा आहे, 100 हवा आहे किंवा 1000 तरी हवा आहे, या पटीत हवा आहे. मग कुठला आहे बरं? सो इफ 8 × 125 वी हॅव डन, जर आपण हे केलं 125 ने 8 मल्टिप्लाय केलं तर यांचा गुणाकार 8000 येतो. लक्षात आलं? सॉरी, 1000 येतो. हां, सो अगेन मल्टिप्लाय ओव्हर हिअर बाय 125. हां, सो व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन ॲट द न्युमरेटर? सो युअर आन्सर्स कम 1125 and at the numerator it comes out 1000. So finally write down this number of numerator here and 1 2 3. So 1 2 3 and here your come decimal point is there. Okay, now see in next example, same this 7/25. Now see 25 4 = 100, सो 7 4 झालं, सो मीन्स 7 × 4 वी आर गोइंग टू डू. सो 25 4 = 100 अँड 7 4 = 28. सो युअर आन्सर 0.28. ओके, मीन्स वी हॅव रिमूव दिस 100 फ्रॉम हिअर अँड वी हॅव कन्व्हर्ट इट इन टू अ डेसिमल फ्रॅक्शन. ओके, नाऊ सी इन द नेक्स्ट क्वेश्चन, what is given over here? Convert the decimal fractions into the proper or improper fractions. म्हणजे हे खाली तुम्हाला एक्झाम्पल्स दिले आहेत, त्यामध्ये हे डेसिमल फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, त्याचं तुम्हाला काय करायचंय, कन्व्हर्शन करायचंय. आता सी इन द फर्स्ट एक्झाम्पल 27.5,
मग तुम्ही हे कसं लिहिणार? सो दिस 275, आता इथे डेसिमल पॉइंट द्यायचा नाही, तो काढून टाकायचा. आता सी वेअर इज दॅट डेसिमल पॉइंट, इट इज ॲट टेन्स पोझिशन ना. सो हिअर गिव डिनॉमिनेटर 10. 10 का आला? कारण हा डेसिमल पॉइंट जो आहे हा 10th पोझिशनला आहे, दशक स्थानी आहे, म्हणून 10. कळलं? 100 पोझिशनला असता तर काय केलं असतं? आपण 100 दिलं असतं. 1000 पोझिशनला असता तर 1000 दिलं असतं. नाऊ सी इन द नेक्स्ट एक्झाम्पल दिस 0.007. सो राईट डाऊन 7 अँड सी युनिट, टेन्स, 100 अँड 1000. दॅट्स वाय ॲट डिनॉमिनेटर राईट डाऊन 1000. ओके, सेम इन द नेक्स्ट एक्झाम्पल 3915. डेसिमल पॉईंट काढून टाकलाय आपण अँड युनिट, टेन्स अँड 100 पोझिशनला आहे, म्हणून इथे 100. कळलंय? नाऊ सेम इन द नेक्स्ट एक्झाम्पल इक्वल टू 312 अपॉन 1, 2 अँड युनिट, टेन्स अँड 100s. कळलं? म्हणून इथे किती लिहिणार तुम्ही? 100. देन इन द नेक्स्ट एक्झाम्पल 770.400. हां, मग ह्याचं तुम्ही कसं लिहिणार? सो राईट डाऊन सिम्पली आपल्याच मेथडने जायचं. 70.400 अपॉन युनिट, टेन्स, 1000, युनिट, टेन्स, 100s, 1000, म्हणून इथे 1000. पण यामध्ये बघा, हे 0, 2, 0 या 2 0 बरोबर कॅन्सल झाले, म्हणजे काय आलं आहे तुमचं? 704/10, म्हणजेच कुठे येणार? 70.4, कारण हा एकच आहे इथे, म्हणून एक घर तुम्ही सरकवलं इथे. ठीक आहे, इन द नेक्स्ट एक्झाम्पल 908/10. कळलं? मीन्स दिस इज युअर फायनल आन्सर. नाऊ सी इन नेक्स्ट प्रॅक्टिस सेट, युअर प्रॅक्टिस सेट 16. हां, इन दॅट वॉट इज द क्वेश्चन इज गिवन ओवर हिअर? इफ 317 मल्टीप्लाइड बाय 40 इक्वल टू 14,265, देन 3.17 इंटू 4.5 इक्वल टू व्हॉट ऑर हाऊ मच? हां, मग आता याचा आन्सर काय लिहिणार? आता हे तुम्हाला तर दिलेलं आहे, फक्त इथे डेसिमल पॉईंट टाकून दिलेत त्यांनी ना, मग हे आहे तसंच लिहा. 3.17 मल्टीप्लाइड बाय 4.5 इक्वल टू, हे आन्सर दिलं आहे राईट डाऊन ॲज इट इज. पण आता आपल्याला काय करायचं आहे? किती त्याचे डेसिमल प्लेसेस आहेत ते आपल्याला बघायचे आहे. सी हिअर देअर आर दिस 2 डेसिमल प्लेसेस आर देअर अँड दिस 1, मीन्स 2+1, 3, मीन्स 1, 2, 3 अँड हिअर मीन्स बिटवीन 4 अँड 2 दिस डेसिमल पॉईंट वी पुट देअर. ओके, देन इन द नेक्स्ट एक्झाम्पल सेम लाईक दॅट फर्स्ट एक्झाम्पल. सो फर्स्ट राईट डाऊन 5.03 मल्टीप्लाइड बाय 2.17 इक्वल टू, व्हॉट इज द आन्सर? 1,09,151. बट सी देअर डेसिमल प्लेसेस, हाऊ मेनी डेसिमल प्लेसेस आर देअर? दिस 1, 2, 3, 4, 4. हां, मीन्स 1, 2, 3, 4 अँड हिअर युअर डेसिमल पॉईंट वी पुट ओवर हिअर, मीन्स 10.9151. डू यू अंडरस्टूड दिस वॉट वी हॅव डन? वी हॅव कॅल्क्युलेटेड ओनली द डेसिमल प्लेसेस अँड देन वी हॅव गिवन इट ओवर हिअर. इट इज सो सिम्पल. नाऊ सी इन द नेक्स्ट एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन इज देअर, यू हॅव टू मल्टिप्लाय दिस डेसिमल फ्रॅक्शन्स. हां, या दशांश अपूर्णांकांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. मग आता त्यासाठी आपण काय करायचं? आता गुणाकार करताना हे डेसिमल पॉईंट आहे ना, हे आपण काढून टाकूया, ते घेऊ नका विचारात घेऊ. मीन्स 27, मीन इन्स्टेड ऑफ 2.7 आय हॅव रिटर्न 27 सिम्पली. हां,
multiplied by this 1.4 is there, so I am writing 14 over here. So what is your multiplication? 378. Now same in the next step, this 2.7 multiplied by 1.4, then what is answer? 378. But now we have to calculate the decimal place. This is 1, this is 2, so 1, 2, and your decimal points come over here, means 3.78. this is your answer. Answer equal to 3.78. do you understood? It is also simple, फक्त गुणाकार करायचे आणि दशांश चिन्ह आपल्याला द्यायचे. Now see in the next example, this 0.57 is there, I think 57 multiplied by 2. So simply write down 57 multiplied by 2. So what is your answer? 2 7s are 14, 2 5s are 10 and 11, 140. So here write down, again write down this decimal form, 0.57 multiplied by 2, and your answer comes this 114. But calculate the decimal place, this 1 and 2. Here there is no decimal place, means 2 digits are there. So 1, 2, and your point comes over here. So answer equal to 1.14. Do you understood up to this? Okay. Then next you have given the statement sum is there. Now see, read that statement sum clearly. Aditya vyavasthit vacha. वीरेंद्र बॉट 18 बॅग्स ऑफ राईस. वीरेंद्रने काय केलेलं आहे, तांदुळाच्या पिशव्या खरेदी करून आणल्यात. किती आणल्यात त्यांनी? 18 बॅग्स, 18 थैले आणलेले आहेत. इच बॅग वेहिंग 5.250 किलोग्राम, म्हणजे प्रत्येक बॅगेमध्ये किती किलो तांदूळ आहे, तर 5.250 केजी. हाऊ मच राईस डीड ही बाय ऑलटुगेदर, म्हणजे त्याने एकत्र असा किती तांदूळ खरेदी केलेला आहे. इफ द राईस कॉस्ट रुपीज 42 पर केजी, म्हणजेच त्या तांदळाची किंमत जर एका किलोसाठी किती, 42 रुपीज पर केजी, एका किलोसाठी 42 रुपीज असतील, तर हाऊ मच डीड ही पे फॉर इट, म्हणजे मग त्याने एकत्रितपणे जेवढे तांदूळ खरेदी करून आणलेत त्याच्यासाठी त्याला किती पैसे मोजावे लागले, ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. लक्षात आलं? मग आधी काय लिहिणार तुम्ही? सो फर्स्ट राईट डाऊन वन बॅग कंटेन, एका बॅगेमध्ये किती तांदूळ आहे. वन बॅग कंटेन 502.50 केजी ऑफ राईस. एका बॅगेमध्ये हा एवढा तांदूळ आहे. त्यानंतर सो 18 बॅग्स, त्याने 18 बॅग्स खरेदी करून आणलेत ना, सो 18 बॅग्स विल कंटेन दिस 5.250 मल्टीप्लाइड बाय 18 केजी ऑफ राईस. कळलं? म्हणजे हे मल्टीप्लाय केल्यानंतर जे आन्सर येईल तेवढं हे टोटल 18 बॅग्सचे येईल. लक्षात आलं? मग आपण आता काय करायचं, आधी आपण त्यांचे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो 5.250 मल्टीप्लाइड बाय 18. सो मल्टीप्लाय, आता मी एकेकाची करते हां. 42 पॉइंट दिस 5.25, हियर 005, अँड दिस 4, अँड दिस 9. ओके, मीन्स हाऊ मच टोटल 18 बॅग्समध्ये किती आणलेत त्याने. वीरेंद्र बॉट 94.5 केजी ऑफ राईस. हियर आय राईट वीरेंद्र bought
94.5 kg ऑफ राईस. हा म्हणजे हे आता एवढा खरेदी करून आणलेला आहे. द कॉस्ट ऑफ, आपल्याला किंमत दिलेली आहे, द कॉस्ट ऑफ 1 kg ऑफ राईस इज ₹42. सो द कॉस्ट ऑफ 94.5 kg ऑफ राईस इक्वल टू, मग काय करणार तुम्ही, दिस रुपीज सॉरी 94.5 मल्टीप्लाइड बाय हाऊ मच, व्हॉट इज द कॉस्ट, 42. ओके, म्हणजे तुम्ही ह्यांची जेव्हा मल्टिप्लिकेशन कराल तेव्हा जे आन्सर येईल ते टोटल कॉस्ट रुपीज येतील, लक्षात आलं. सो हियर वी मल्टीप्लाय 94.5 मल्टीप्लाइड बाय 42. हा, सो 2 4 8 9 2 9 18. हियर 0 37. हा, नाऊ टेक देअर ॲडिशन, 0 9 16 8 9 3. हा मीन्स डेसिमल पॉईंट ओव्हर हिअर मीन्स 3969. ओके, 3969. अँड फायनली राईट डाऊन द फायनल आन्सर, वीरेंद्र बॉट हाऊ मच राईस, 94.5 kg. हा, मेक ए बॉक्स टू दिस आन्सर ऑफ राईस. हा, अँड ही पेड, त्यांना किती पैसे द्यावे लागले, ही पेड रुपीज 3969 फॉर राईस. डू यू अंडरस्टूड दिस, मीन्स रीड द एक्झाम्पल केअरफुली अँड देन राईट डाऊन लाईक दिस. डू नॉट डू दिस प्रोसेस डायरेक्टली. हा, फर्स्ट राईट डाऊन इन दिस वे अँड ॲट द साईड यू टेक देअर मल्टिप्लिकेशन. ओके, नाऊ सी इन द नेक्स्ट प्रॅक्टिस सेट यू हॅव टू डू डिव्हिजन देअर. हा, सो कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन, दॅट इज युअर प्रॅक्टिस सेट 17. हा, नाऊ सी इन द फर्स्ट एक्झाम्पल, 4.8 डिवायडेड बाय 2. सो हियर फर्स्ट दिस 4.8, दॅट यू हॅव टू रिमूव दिस डेसिमल पॉईंट फ्रॉम हियर. हा, मीन्स 48/10. ओके, मीन्स यू कन्वर्ट दिस इन टू दिस फॉर्म, न्यूमरेटर डिनोमिनेटर फ्रॉम, देन इन्स्टेड ऑफ दिस डिवाइड यू हॅव टू टेक द मल्टिप्लिकेशन हियर, अँड वॉट वी डू, वी टेक द रेसिप्रोकल ऑफ दिस अनदर नंबर. म्हणजे हा जो दुसरा नंबर आहे त्याचा आपण काय घेतो, गुणाकार व्यस्त, म्हणजे त्याला आपण उलट करून लिहितो. हिअर देअर इज नो डिनॉमिनेटर मीन्स 1 इज देअर, मीन्स 1/2. ओके, मग जिथे भाग जात असेल तिथे भाग देऊन घ्या. आता बघा, 2 48 भाग जातो की नाही, मीन्स 2 1 2, हिअर 2 2 4 अँड 2 4 8, मीन्स 24/10, दॅट इज 2.4. म्हणजे आपण आता हे फॉर्ममधून काढून डेसिमल फॉर्ममध्ये लिहिलं, कळलंय तुम्हाला. त्यानंतर इन द नेक्स्ट एक्झाम्पल, दिस 17.5/5, सो अगेन 175/ दिस डेसिमल पॉईंट इज ॲट 10th पोझिशन, दशकस्थानी आहे ना, म्हणून 10. हा, नाऊ इन्स्टेड ऑफ दिस डिव्हिजन राईट डाऊन मल्टिप्लिकेशन, अँड हियर 1/5, इथे नाही आहे म्हणजे 1 आहे. ओके, अँड ह्याला उलट करून लिहायचा 1/5. नाऊ सी, ह्या 5 ने या 175 भाग जातो की नाही, इट इज डिव्हिजिबल बाय 5, मीन्स 5 1 5, हियर 5 3 15, 2 रिमेन, अँड दिस 5 मीन्स 5 5 25. ओके, देन अगेन दिस राईट डाऊन 35/10, अँड युअर आन्सर कम्स, अँड नाऊ रिमूव दिस 10, 3.5, मीन्स यू हॅव कन्वर्ट इट इन टू अ डेसिमल फॉर्म.
Then see in the next example, 32.5. So again here remove this decimal point. So write down 325 upon how many? This decimal point is at 10th position, unit and 10th, that's why write down 10. Then instead of this sign, multiplication sign. Then instead of this, 1 upon 25. Okay. Now here see, again this number is divisible by 25 ones are 25, here 25 ones are 25, 7, so 13 is there, means 13 upon 10. Now remove this 10 from here, means 1.3. This is your answer. Okay, now see, in the next statement, sum is given over here. What is that? Pradnya exercises regularly by walking along a circular path of a field. Pradnya काय करते? Exercises regularly, दररोज ती व्यायाम करते, by walking म्हणजे ती चालण्याचा व्यायाम करते. हा मग काय आहे? By walking along a circular path of a field म्हणजे शेताच्या भोवती एका सर्क्युलर पाथ मध्ये ती रोज वॉकिंग करते. इफ शी वॉक्स ए डिस्टन्स ऑफ 3.825 किलोमीटर इन 9 राऊंड्स म्हणजे 9 राऊंड मध्ये ती एवढं डिस्टन्स कव्हर करते, तर हाऊ मच डज सी वॉक इन 1 राऊंड. लक्षात आलं? म्हणजे 9 राऊंड मध्ये ती एवढं डिस्टन्स कव्हर करते, तर मग एका राऊंड मध्ये ती किती डिस्टन्स कव्हर करते हे आपल्याला काढायचे. म्हणजे अनेकावरून जेव्हा एकाची व्हॅल्यू काढायची असते तेव्हा आपण काय करतो? डिव्हिजन करतो. लक्षात आलं? डिवाइड करतो. सो इन 9 राऊंड्स, राईट डाऊन, इन 9 राऊंड्स द डिस्टन्स is 3.825 किलोमीटर. हा सो इन 1 राऊंड दिस 3.825 डिवाइडेड बाय 9 किलोमीटर. ओके, मीन्स यू हॅव टू डू दिस मल्टिप्लिकेशन ओवर हियर. सो 3825, सो इन्स्टेड ऑफ दिस decimal point you need tens, hundreds, and that is how much? 1000. Multiplied by, now what we do, we take the reciprocal of this number, and after solving it, it comes to the how much? 0.425 किलोमीटर. और किंवा हे असं पण येऊ शकतं, 425 मीटर हे तुमचं फायनल आन्सर येऊ शकतो. इथे तुम्ही भाग देऊन बघा, भाग दिल्यानंतर तुमचं हे आन्सर येईल. हां, त्यानंतर इन द नेक्स्ट, ए फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर बॉट 0.25 क्विंटल ऑफ हिरडा, ए मेडिसिनल प्लांट, फॉर रुपीज 9500. व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा? काय दिलंय बघा, ए फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर म्हणजे जो एक औषध तयार करणारा जी व्यक्ती आहे, त्याने काय केलेलं आहे? बॉट, त्याने खरेदी केलेलं आहे, विकत आणले काय? 0.25 क्विंटल ऑफ हिरडा, ए मेडिसिनल प्लांट, एक औषधी वनस्पती हिरडा. हां, ती त्याने किती आणलेली आहे? 0.25 क्विंटल. हां, आणि ती कितीला आणलेली आहे? फॉर रुपीज 9500 एवढ्याला ती आणलेली आहे. सो व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा, म्हणजे एका क्विंटलसाठी त्याने किती पे केलेलं आहे किंवा किती खर्च केलेला आहे ते आपल्याला काढायचं आहे. सो हियर फर्स्ट राईट डाऊन द कॉस्ट ऑफ 0.25 क्विंटल ऑफ हिरडा
इक्वल टू रुपीज हाउ मच 9500 हाँ म्हणजे 0.25 क्विंटल हिरडाची किंमत किती आहे 9500 सो द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ऑफ हिरडा इक्वल टू दिस 9500 डिवाइडेड बाय सॉरी 0.25 कळलं सो राईट डाऊन दिस 9500 डिवाइडेड बाय 0.25 इक्वल टू दिस 9500 डिवाइडेड बाय 25/100 सो वॉट इज युअर आन्सर नेक्स्ट स्टेप नाउ वी टेक द रेसिप्रोकल इन्स्टेड ऑफ दिस टेक द अदर रेसिप्रोकल 100/25 सो हियर 25 ones are 25, 25 4s are 100 अँड दिस 9500 मल्टिप्लाइड बाय 4 सो युअर आन्सर्स कम 0, 0, 4, 5s are 22, 4, 9s are 36 अँड दिस 38 मीन्स द कॉस्ट ऑफ हिरडा पर क्विंटल बी हॅव असणार सो राईट डाऊन पर क्विंटल इज रुपीज 38,000 ओके मीन्स दिस इज युअर कम्प्लीट आन्सर ओवर हियर सो दिस चॅप्टर इज सो सिम्पल खूप सोपं चॅप्टर आहे पण खूप काळजीपूर्वक याच्या गणितांची प्रॅक्टिस केली पाहिजे हां यू मस्ट हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल्स व्हेरी केअरफुली हां सो टुडे वी हॅव फिनिश युअर दिस चॅप्टर ओवर इयर हां तुमचा हे चॅप्टर आज या ठिकाणी आपण संपवलेलं आहे सो नेक्स्ट वी विल स्टार्ट इन अवर नेक्स्ट लेक्चर टिल देन गुड बाय